नमस्कार, मी अभिनेता सौरभ चौगुले आणि तुम्ही आता मला पाहत असाल सुंदरी या मालिकेमध्ये, जी सन मराठीवरती येते. खूप सुंदर कॅरेक्टर आहे, खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे. म्हणजे टीप म्हणजे एक प्रॉपर जसं प्रत्येक सिरियलमध्ये कॅरेक्टर असतं तसं नसता हे कॅरेक्टर जरा काहीतरी आउट ऑफ द बॉक्स आणि खूप सुंदर आहे. जो की एक सस्पेंडेड IPS ऑफिसर आहे. तुम्ही ह्या अगोदर सगळ्या फिल्म्स बघितल्या असतील की सस्पेंडेड IPS ऑफिसर असतो, मग तो बदला गेला येतो. तर समवॉट तसं आहे, पण हा डेली सोप लेवलचा आहे. पण इतका सुंदर आहे कॅरेक्टर, कारण ह्या सिरियलमध्ये कायम स्टार्ट टू एंड आता ऑलमोस्ट 650-700 एपिसोड होत आले, तिथे प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी ड्रामा घडत आला आहे. तोच एक ड्रामा म्हणून मी आता ह्याच्यामध्ये या सिरियलमध्ये एंट्री केली आहे. त्याच्यासोबत एक कलेक्टर आहे, जी सुंदरी आहे, तुमची लाडकी आहे, तिची एक मुलगी आहे, माझा एक मुलगा आहे आरोह, तिची मुलगी सावी आहे. तर ह्या सगळ्यांसोबतची एक वेगळी ट्युनिंग आहे धनंजयची. म्हणजे धनंजयची बायको नाही आहे, तिची त्याला बायको गमवावी लागली आहे आणि त्याचा एक मुलगा आहे आरोह आणि त्याची सासू त्याच्यासोबत राहते. तर त्याचं जे काय बॉन्डिंग आहे, सासूसोबतचं बॉन्डिंग वेगळं आहे, त्याचं आरोहसोबतचं बॉन्डिंग वेगळं आहे, त्याचं इन जनरल बाहेर सोशल त्याचं सोशल बॉन्डिंग खूप वेगळं आहे. तर बरेचसे वेगवेगळे त्याला पहलू आहेत, खूप चांगले शेड्स आहेत. तर नक्कीच तुम्हाला बघायला मजा येणार आहे. मला खूप आवडलाय हा लुक, कारण खूप रॉ लुक आहे, खूप रस्टिक आणि राऊडी लुक आहे. त्याला असं काही बंधनं नाही आहेत, काही प्रॉपर फॉर्मलची बंधनं नाही आहेत, एक टिपिकल बिझनेसची अशी काही बंधनं नाही आहेत. त्यामुळे आय वॉज व्हेरी हॅपी जेव्हा मला कळलं की हा रोल मला माझ्यासाठी चालून आला आहे. तर नक्कीच मला खूप आवडलं की देर इज समथिंग अ लॉट टू डू. त्यात तो बेवडा आहे, बेवडा नाही म्हणा तो दारूड आहे. तर त्याची बायको गेल्यामुळे तो एक रिवेंजच्या नादामुळे तो दारू पितो. तर त्याच्याकडे एक स्वतःचं एक फ्लास्क असतं असं कायम, जे मला कायम कॅरी करायचं होतं. ते मी स्वतःचं पर्सनल वापरतो आहे, कारण मला असे फ्लास्क कलेक्शन आणि असं लिकर कलेक्शन खूप आवडतं. तर माझा त्या आवडीचा फ्लास्क आहे सिल्वर, ते मी घेऊन फिरतो आहे सध्या. नाही घरच्या, माझ्या घरचे खूप कूल आहेत, म्हणजे माझे मॉम डॅड खूप कूल आहेत. माझ्या मॉमला माहिती पण असं की मी ते पार्टीला वगैरे जातो, आय डू ड्रिंक ओकेशनली, हे त्यांना माहिती आहे. सो दे आर व्हेरी कूल. आणि त्यांना हेही माहिती आहे की मला लिकर कलेक्शन करायला प्रचंड आवडतं. यू वोंट बिलीव, माझ्याकडे 94 to 92 पासूनचे वाईन्स आहेत, लिकर्स आहेत, म्हणजे रम आहेत, विस्की आहेत, ते सगळं मला असं कलेक्शन्स माझं बार काउंटर आहे. काहीतरी दाखवेन मी तुम्हाला. माझं आत्तापर्यंत जास्त करून सुंदरीसोबतच झाले आहेत सीन्स, त्यामुळे सुंदरीसोबतचा खूप छान रेपो जमलाय. बाकी या लोकांना मी आधीपासून ओळखतो, कारण हे लोक सुद्धा कोल्हापुरात शूट करत होते जेव्हा आम्ही करत होतो, त्यामुळे आमच्या भेटीगाठी झाल्या आहेत. पण आज प्रत्यक्षात खूप वेळा आमचं डिस्कशन होतं, खूप वेळा आमचं बोलणं होतं, त्यामुळे थोडं कन्व्हर्सेशन्स वाढलेत, त्यामुळे एकमेकांना ओळखायला लागलं. तर मजा येते सुंदरीसोबत, तरी मजा येते. आय एम प्रिटी मच एक्सायटेड टू वर्क विथ वनिता, कारण वनिता इतके दिवस फक्त जे जेवताना मी हस्यजत्रा बघायचो आता ती समोर आहे, तिच्यासोबत कामं करायची आहेत, त्यामुळे थोडं दडपण आहे. पण ॲट द सेम टाईम एवढी गॅरंटी की खूप शिकायला मिळणार तिच्याकडून. यापुढे मालिकेमध्ये खूप काही आहे बघण्यासारखं, कारण की आत्ता कुठे जाऊन तो ड्रामा सुरू झाला आहे. मग इव्हेंच्युअली तुम्हाला माहितीच आहे की एक हिरोईन असते, एक हिरो असतो, तो एक पॉईंटला दोन एकत्र येतातच. सो हे तर होणारच आहे. पण तिची जर्नी असते कुठल्याही त्या गोष्टींची, ए आणि बीची जी जर्नी असते, ए टू बीची, ती जर्नी खूप इंटरेस्टिंग असते. आणि ती जर्नी तुम्हाला याच्यामध्ये खूप रोलर कोस्टर राईड असणार आहे, कारण एक सस्पेंडेड IPS ऑफिसर स्वतःची एक स्टोरी, स्वतःचं एक भूतकाळ घेऊन आला आहे. ॲट द सेम टाईम कलेक्टर, जिचा भूतकाळाबद्दल मलाही माहीत नाही आणि माझ्या भूतकाळाबद्दल तिला माहीत नाही आहे, तर ती एक तिचा पास्ट आहे घेऊन आली आहे. आणि ते टॅकल करत आम्ही दोघं कसे एकत्र येणार आहोत. त्याच्याबरोबर मध्ये आहे ती म्हणजे साहेब वनिता, ते कॅरेक्टर आहे. तर ते कसं आम्हाला एकमेकांपासून लांब ठेवणार आहे किंवा कदाचित तिच्यामुळेच आम्ही दोघं एकत्र येऊ, यू नेवर नो. त्यासाठी पाहत राहा सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता सुंदरी, फक्त सन मराठीवर.